किती भाग्यवान आहेत इथली लोक. प्रत्यक्ष महाराजांच्या किल्ल्याजवळ यांचं गाव आहे. खरंच अरे जुरू कोण लक्ष द्या तर किलंकर बघ ना येता फोटो काढताना निघून जात. अरे दादूस काय गो दीपा बाय कोणला धुंटस आज बी तो दादू भासकला का काय. कला भास्कल तो नेहमी समाजा बरोबर असते. अगो ही बी तैशीच नाहीचा दादूच बी तैसा नाही तर काय. अगं मी काय सांगता त्या गरावा कवरी लोक नाचन चालली आपण बी जाऊचल नाचावला न मनात वाटत हिचा दादूच बी तयच असल. चला अगं चल चल ये. दादूस दिबा बाबांची बंगाली वाजवा. आपले लोक नेत्याची इवान तलाला नाव फक्त दिबा बाबांचं. आता आम्ही आमच्या नेत्याचं नाव पुढे केलंय. केलं ठराव दिलं नाव. जय भवानी जय शिवाजी. काय ही घाई बाळ अजून जन्माला यायचंय त्या विमानतळ व्हायचं आहे त्या आधीच नाव. आणि विमानतळ प्रकल्पग्रस्तांना अजून पूर्ण मोबदलाही मिळालेला नाही यांना अगोदरच नावाची एवढी घाई का. इथल्या मूळ भूमिपुत्रांचं म्हणणं काय हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे. हो हे भूमिपुत्र म्हणजे आहेत तरी कोण. ये लोग है कौन ये यहाँ के गाव वाले है और इनकी विशेषता ये है की ये किसी के रास्ते जाते नहीं और इनके रास्ते कोई आता है तो वो उनको छोड़ते नहीं. जय दिवा रे वा आमची शेतीवाती जागा जमीन आमची आमचीच खारी. अरे आमच्याच निवट्याने चिंबोरे भी आमच्या. मग इवंताला नाव बीजांचा कानाला. जय दिवा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय दिवा शिवाजी महाराज की. गौर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव तंस सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की. काय हा अडकलोड आमच्या नावाचा पुकारा केलात. आम्ही स्वतः प्रकट झालोय. बोला काय अडचण. महाराज आपणच आमचे रक्षण करते आहात. आज हे आपल्या नावाने आमच्या नसानसातून रक्त सलसलत आहे. आपले नाव आमच्यासाठी संजीवनी आहे महाराज संजीवनी आहे. आपल्या कर्तृत्वाने नाव मिळवायचे असते. आधी कर्तृत्व मग सर्व प्रदेश सर्व जग तुमच्या नावाचा जय जयकार करेल. महाराज सध्या नावाचाच विषय गाजतोय. या प्रदेशात सध्या विमानतळ होत आहे. या विमानतळाला लोकनेत्याचे नाव देण्यासाठी येथील जनता हट्टाला पेटली आहे. गावागावातून मागणी होते त्यांची समजूत घालावी तरी कशी. हे भूमिपुत्र म्हणजे मोठा ताप आहे ताप. मग तुम्ही काय मकरूर केले आहे. महाराज प्रत्येक मोठ्या प्रकल्पाला मोठं नाव असावं. एखादा पक्षश्रेष्ठी एखादा मंत्री एखादा उद्योगपती
किंवा एखादा प्रसिद्ध व्यक्ती जसे आमचे राजा। आम्ही या भूमीची लेकर, शेकडो वर्षापासून या भूमीची आमचा अतूट नाता आहे। आम्ही शेतकरी कामकरी भूमिपुत्र आहो। विषय निसे नावाचा नाही, आमचे अस्तित्वाचा आहे। आम्हाला ज्यावी न्याय दिला त्या लोकनेत्याचे नाव या इमानतालाला असावा आवरीच आमची इच्छा आहे। पहा महाराज, किती या भूमिपुत्रांचा अट्टास, म्हणे नाव लोकनेत्याचेच पाहिजे। आता आम्ही तुमच्या नावाचा जयघोष आरंभला आहे, निदान हे ऐकून तरी यांनी गप्प बसायला नको का? महाराज, इथे असताना गप्प बसणारे तुम्ही कोण? हे भूमिपुत्र या भूमीचे सच्चे मावळे आहेत, लढवय्या आहेत। हिंदवी स्वराज्यासाठी तळहातावर शिर घेऊन लढलेल्या माझ्या मर्दांना गप्प बसवणारे तुम्ही कोण? क्षमा असावी महाराज। महाराज, आपला आमच्या जाम उपकारान बघा, जवा फिरंग्यावी जुलमी मुघलावी आमची घरादारा लुटली, आमच्यावर अत्याचार केला, तवा महाराज आपणच आमचे रक्षण केले, आमची शेतीबाती फलबागा मिठागर वाचवली, आमच्या आया बहिणीचे शिलाचे रक्षण केले। महाराज, आपण सर्वांचे रक्षण केले, समुद्र किनारपट्टीचे रक्षण केले, आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आपल्या मुलेच महाराज। राजा म्हणून ते आमचे कर्तव्यच होते। आमच्या आरमाराचे शिलेदार होऊन येथील भूमिपुत्रांनी दिलेली साथ आम्ही कदापि विसरणे शक्य नाही। हिंदवी स्वराज्यासाठी यांची सुद्धा कामगिरी मोलाची ठरली। दर्यावरती भूमिपुत्रांचा पराक्रम आमच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलेला आहे। प्रत्येक प्रांतातील मूळ रहिवासी हे तेथील भूमिपुत्र असतात, ते तेथील भूमीवर जीवापाड प्रेम करतात, मग तो प्रांत कोणताही असो। महाराज, आम्ही रायगड प्रांतातील सह्याद्रीच्या कुशीत राहणारी उत्तर कोकणातील साधी बोली माणसं हा। उत्तर कोकण म्हणजे आगर, ह्याच भूमीचं वर्णन महाभारतात अपरांत असे केले आहे। आगर म्हणजे सागरी किनारपट्टीचा प्रदेश, आगरकोट आगरातील कोट, अष्टागरे अर्थात आठ आगर, गुहा असलेला गुहागर, मीठ पिकते ते मिठागर, येथील भूमिपुत्रांचा आगर इलाका म्हणजे त्यांनी जपलेला रत्नांचा भांडार। होय महाराज, देव खंडेराया आणि आई एकविरेची कृपा आहे, पण आता सरकारी दरबारी आम्हाला दुर्लक्षित करतात महाराज। आमच्या राज्याभिषेकाचे मानाचे निमंत्रण आम्ही एकविरा अंबा मातेला थेट अमरावतीला धाडले होते, आणि आज आई एकविरेचे भक्त असे दुर्लक्षित। या भूमिपुत्रांसाठी काही शासकीय योजना असतीलच। योजना? कोणत्या योजना? निस्त्या 10-12 वर्षाचा डोमिसाईल दाखला दाखवून आज कोणी बी आमच्या मूळ भूमिपुत्रांचे हिस्सेकरी होतं, वाटेकरी होतं, कैसा मिळणार आमच्या भूमिपुत्रांना न्याय? कैशी होणार आमच्या या भूमिपुत्रांची प्रगती? आमच्यावर बी जुरूप माया अनुकंपा असावी। महाराज, हिंदवी स्वराज्यात अनुकंपा योजना होती, लढाईत कामाला जे येत त्यांच्या वारसदारास महाराज बाल परवेशी म्हणून रायगडावर आश्रयच ठेवत असत, पण आता भूमिपुत्र मावळ्यांना परागंदा व्हावे लागते, सतत तुमची आठवण येते महाराज। राज, तुमच्या नावाचा महिमालय मोठा आहे, पण तुमचं नाव आता फक्त घोषणेपुरती वापरतात का काय अशी शंका येते, नुसता जय जयकार पुरं काय नाही। मुली, हेच सांगायचे आहे आम्हाला, आमच्या नावाच्या फक्त घोषणा नको, अरे आमच्या सन्मानार्थ त्या फिरंगांच्या काळात सुद्धा माहीम पार्कचे शिवाजी पार्क बनवलेस ना, आता तिथे मासाहेबांचा जयघोष ऐकून आनंद होतो, पण काय महाराज? केवळ घोषणा नकोत महाराज। दादरच्या पार्कवर राजमाता जिजाऊंचा सुद्धा पुतळा असावा, ज्यांनी महाराजांना घडवलं, हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी प्रोत्साहित केलं, अशा आऊसाहेबांना विसरून कसे चालेल? महाराज, कुणाचं नाव कुठे आणि कसं द्यावं याचाही विचार व्हावा। पहा, भारतीय युद्ध नौकेला INS शिवाजी नाव कसे शोभणारे आहे। INS शिवाजी नाव ऐकून समोरच्या दुश्मनाला घाम फुटतो, छातीत धडकी भरते। अगदी बरोबर, माफी असावी महाराज, विमानतळ आंतरराष्ट्रीय, विमानतळाला नाव देताना खूप विचार करावा लागेल महाराज। महाराज, आपल्या देशातील विमानं पहा, आज देखील आपल्या विमानावर विटी लिहिलेली दिसते, ही विटी अक्षरे पाहून फिरंगियांच्या अधीन असल्यासारखं वाटतं। विटी म्हणजे व्हिक्टोरिया प्रांतातील विमानं, यात अजूनही कोणी आक्षेप घेतले नाही, आपल्या लोकनेत्यांच्या नावाला मात्र विरोध। महाराज, काय आणि कैसा सांगू, कल्याणला मराठी आरमारची उभारणी झाली, कवऱ्या अभिमानाचीच गोष्ट ही, या आरमाराच्या जोरावरच आपली सागरी सीमाचं रक्षण झालं, दुर्गाडी किल्ला म्हणजे पहिल्या आरमाराची भूमी तीर्थस्थानच, पण काय आणि कैसा सांगू, त्या पवित्र किल्ल्या देखतच घाणीचा डोंगूर केलाय, दुर्गाडी किल्ल्या वर्षी तो दिसतो, महाराजांचा अदब ठेवला पाहिजे, पहिले तो घाणीचा डोंगूर त्यांची कारून टाकला पाहिजे। बेशक, आमच्या नावाच्या फक्त घोषणा नको, आमचे गडकिल्ले पहा, आरमाराच्या या भूमीला वंदन करून काहीतरी स्फूर्ती घ्या। येथील दर्या सारंग मायनाक भंडारे आमच्या आरमाराचे सुभेदार होते, शूर लाय पाटलांनी तर कमालच केली,
प्रत्यक्ष जंजिरा शिडा लावून तो घेण्याचा धाडसी मनसुबा होता त्याचा, आणि हफसानाला वेसण घालण्याचा पराक्रम येथील सुपुत्रांनी केला हे कदापि विसरता येणार नाही। होय महाराज, इतिहास आहे तो या भूमीचा। शूर आण ठाकूर आण मान ठाकूर यांचा पराक्रम भी मोठा आहे। त्यांनी या भूमीच्या इब्रतीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। या समध्यांना इसरून कैसा चालेल? विमानतळाला नाव देताना या भूमिपुत्रांचाही विचार व्हावा, हीच इच्छा आहे बघा। अरे हुकुमतीने स्वतःचे नाव देण्याची रीत परक्यांची, आम्ही स्वतःचे नाव कधीही लावले नाही। जे जे या धरतीसाठी लढले त्यांच्या नावाची स्मृती सदैव जपून ठेवली। होय महाराज, कोंढाण्यासाठी आमचा ताना लढता लढता गेला, त्या सिंहाचे नाव अमर झाले। पराक्रमाची बाजी करून खिंड लढवणारा योद्धा धारातीर्थी पडला, इतिहासात खिंड पावन झाली ती बाजीप्रभूंच्या नावाने, आणि आमच्या छाव्याने तेथील माय भगिनींच्या रक्षणासाठी सतत समजर गाजला। धर्मवीर संभाजी महाराजांचा जय हो! धर्मवीर संभाजी महाराजांचा जय हो! या भूमीसाठी हजारो योद्ध्यांनी आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा केली, तैसाच पराक्रम या सागरी किनारपट्टींच्या योद्ध्यांचा आहे। महाराज, आम्ही तुमच्याच लेकी, कवाच घाबराचू नाही। आमचे कामासाठी नेहमी कोयता नाईला आमचे जोडीलाच असत। आमचे कर वाईट नजरेन बघाची कोणची हिम्मत भी होत नाही। भूमीसाठी लढणाऱ्या मर्दानी झाशीचरणीचा अभिमान आहे। राणी लढली, भूमीसाठी प्राण गेले, पण जिद्द नाही सोडली। महाराज, झाशीच्या राणीसारखीच आमच्या मातृकुलाची शूरकन्या माहीमची महाराणी होती। हातान तलवार घेऊन हे भूमीसाठी सौता लढल्या, लढता लढता वीरगतीला प्राप्त झाल्या, मातूर झुकल्या नाही। आमचा रघुत लाल आहे, जाम गरम आहे। महाराज, आम्ही शेतकरी, या इवांताला बाई आमची शेती गेली, घरदार सोडावं लागले, झारा तुटली, अतिशय नुकसान झालं महाराज। अजूक बराबर मोबदला भी नाही मिळाला, अजूक बराबर मोबदला भी नाही मिळाला। प्रकल्प उभारताना रायतेला उचित न्याय मिळावा, विस्थापितांचे योग्य पुनर्वसन होते, कारण नव्या प्रकल्पात पारंपरिक उद्योगधंदे बंद पडतात, त्यामुळे प्रकल्पग्रस्त व रयतेच्या भवितव्याचाही विचार व्हायला हवा। शिवाय जनतेला जे उपयोगाचे तेच द्यायला पाहिजे। अहो भर समुद्रात उपयोगी पडेल अशी मानाची पालखी आम्ही या भूमिपुत्रांना दिली होती। रोजगाराच्या नवीन योजना असावी आणि भूमिपुत्रांच्या त्यागाचीही जाणीव ठेवा। अगदी बरोबर महाराज, जर युवांतर झाला तर पहिले आमचे भूमिपुत्राच्या हाताला काहीतरी काम मिळावा, कोणाची जुलूम जबरदस्ती नसावी महाराज। महाराजांनी चिपळूणचे जुमलेदार हवालदाराने कारकुनाशी एक पत्र लिहिला होता, कोणावरी जुलूम अगर जाजती अगर कालागती करायची गरज नाही। महाराज, चरीचा शेतकरी संप, चिरनेरचा जंगल सत्याग्रह आणि जासईचा आंदोलन याची परत परत याद येते। आमचे नारायण नागू पाटलांनी इंग्रज सरकार बरोबर लढा दिला, खोती पद्धत बंद पाडली, जुलूम जाजतीचे विरोधात आम्हाला सतत लढा द्यायला लागला महाराज। आमच्या दीपांनी तर हक्कासाठी संघर्ष करायला शिकवला। इतिहासात या भूमीसाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, खऱ्या लढवय्यांनी या भूमीसाठी जीवनभर संघर्ष केला, धन दौलतीच्या मोहपाशात गुंतले नाही की जीवाची पर्वा केली नाही, भूमीच्या न्याय हक्कासाठी लढणे हेच एकमात्र ध्येय होते त्यांचे। केवळ कब्जेदार मानकरी होत नाही, जो या मायभूमीसाठी लढला तोच खरा मानकरी। विमानतळाला नाव अशा लढवय्याच्याच असावं। येतो आम्ही जगदंब। छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! अरे दादा, ए दादूस, कया यो दादूस? दादा, अरे ए दादा, उठ उठ! छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! महाराज, महाराज, अरे तो सपान होता वाटत। दादा, तू कुशालया निजलेस? अरे मी तुला कया कया शोधित होतो, बघ बघ तया कौरी लोका जमल्यान ना, तू कुशालया सपान बघतस? हो, यो माझा एकट्याचा सपान नाही, आपले लाखो भूमिपुत्रांचा यो सपान ह। नवी मुंबई युवांतलाला नाव फक्त दिबांचाच, यो आपल्या अस्तित्वाचा प्रश्न ह। आता नाही तर कवाच नाही। जय भूमिपुत्र, जय दिबा, जय दिबा, जय भूमिपुत्र, जय दिबा, जय भूमिपुत्र। लोकनेते दिबा पाटील साहेबांचा जय हो! लोकनेते दिबा पाटील साहेबांचा जय हो! लोकनेते दिबा पाटील साहेबांचा जय हो! जय दिबा, जय दिबा, जय दिबा, जय दिबा, जय दिबा, जय दिबा।
शिवरायांचे मावळे आपण गिरवा त्यांचा धडा आदर्श आपुले हिमालया परिशेतकरांचे बा आदर्श आपुले हिमालया परिशेतकरांचे बा शिव छत्रपतींचा दिवा 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 शिव छत्रपतींचा दिवा